नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातलं एक नवीन अपडेट आलेला आहे की कोणत्या फॉर्मला मिळणार त्रुटी दुरुस्त करण्याची संधी. तर मित्रांनो, अनेक फॉर्म त्रुटीमध्ये आहे आणि नेमकं कोणत्या फॉर्मला त्रुटी दुरुस्त करण्याची संधी मिळणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला ही माहिती कळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया मित्रांनो ती माहिती. तर बघा मित्रांनो, ज्या अर्जामध्ये कागदपत्रे अपूर्ण आहे, बऱ्याच कॅन्डिडेटनी जे काही नारी शक्ती ऍपहून अप्लाय केलेलं होतं आणि त्या ज्या अर्जामध्ये कागदपत्रे अपूर्ण होती, तर अशा फॉर्मना तो फॉर्म परत एडिट करण्याची संधी देण्यात आलेली आहे. नारी शक्ती ऍप वर जाऊन त्यामध्ये सदर कॅन्डिडेटला तो फॉर्म एडिट करता येईल आणि परत कागदपत्रे अपलोड करता येईल. त्यानंतर आधार कार्ड व इतर डॉक्युमेंटची एकच बाजू अपलोड केली आहे. तर मित्रांनो, याच्या अगोदर नारी शक्ती ऍपमध्ये आपल्याला आधार कार्ड सुद्धा अपलोड करावं लागत होतं. आता वेबसाईटवर आधार कार्ड अपलोड करण्याची गरज नाही. त्याचबरोबर काय झालं की आधार कार्डची एकच बाजू अनेक कॅन्डिडेटनी अपलोड केलेली होती, किंवा जे इतर डॉक्युमेंट्स आहे जसं रॅशन कार्ड असेल तर त्याची सुद्धा एकच बाजू, तर ज्या कॅन्डिडेटनी डॉक्युमेंटची एकच बाजू अपलोड केलेली आहे तर त्यांना दोन्ही डॉक्युमेंटच्या दोन्ही बाजू अपलोड करण्यासाठी फॉर्म एडिटचं ऑप्शन आलेलं आहे. त्यानंतर माहिती अपूर्ण असलेले फॉर्म, ज्या फॉर्म मध्ये माहिती अपूर्ण आहे, हमीपत्रामध्ये टिक केलेल्या गोष्टी नाही, त्यानंतर होऊ शकते की अकाउंट नंबर कॅन्डिडेटनी आपल्या बँकचं डिटेल दिलेलं नाही, ज्यामध्ये IFSC कोड दिलेला नाही, किंवा अकाउंट नंबर चुकीचा टाकलेला आहे, तर अशांना सुद्धा फॉर्म एडिट करता येणार आहे. त्यानंतर हमीपत्रावर स्वाक्षरी नाही, तर अनेक कॅन्डिडेटनी काय केलंय, घाई गडबडीमध्ये हमीपत्रावर ती हमीपत्र अपलोड केलेलं आहे. तर ज्या ज्या कॅन्डिडेटची हमीपत्रावर स्वाक्षरी नाही किंवा स्वाक्षरीच्या खाली नाव लिहिलेलं नाही, अशा कॅन्डिडेटना आपला फॉर्म एडिट करण्यासाठीचं ऑप्शन आलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो पुढे बघूया आपण. आता त्रुटीची पूर्ततेसाठी मेसेज कोणाला आलेला आहे, नेमकं ह्या ज्यात काही त्रुटी आहे तर त्याच्यामुळे फॉर्म डिसअप्रूव्ह झालेले आहेत आणि त्यामुळे हे फॉर्म अप्रूव्ह करण्यासाठी नेमका मेसेज कोणाकोणाला आलेला आहे तर ते बघूया आपण. तर ज्यांनी नारी शक्ती ऍप वरून स्वतः अर्ज केलेला आहे, असे ओव्हर महाराष्ट्रातले खूप सारे कॅन्डिडेट आहे की ज्यांनी आपल्या मोबाईल मधून नारी शक्ती ऍपद्वारे स्वतःच अर्ज केलेला होता आणि त्यामध्ये या सगळ्या चुका झालेल्या आहे आणि त्यांचा फॉर्म डिसअप्रूव्ह आहे, तर त्यांना फॉर्म एडिट करण्याचा मेसेज आलेला आहे. त्यानंतर पुढे बघूया, ज्यांनी ई सेवा केंद्रावर किंवा अंगणवाडी सेविकांकडे अर्ज केले आहे त्यांच्याही मोबाईल फोनवर SMS पाठवण्यात आलेला आहे. म्हणजे होऊ शकते बऱ्याच जणांनी स्वतः न भरता ई सेवा केंद्रावरून भरलेला आहे किंवा अंगणवाडी सेविकांद्वारे हा फॉर्म भरलेला आहे, तर अशांना सुद्धा त्यांच्या मोबाईल फोनवर SMS पाठवण्यात आलेला आहे की फॉर्म एडिट करण्यासंदर्भातला. तर मित्रांनो, अशा प्रकारे ज्या ज्या कॅन्डिडेटच्या फॉर्म मध्ये त्रुटी होत्या आणि जे फॉर्म डिसअप्रूव्ह झालेले होते हे लक्षात घ्या, रिजेक्ट नाही, फक्त ही सगळी फक्त हे एडिट करण्याचं ऑप्शन अशाच कॅन्डिडेटना देण्यात आलेलं आहे की ज्यांचे फॉर्म डिसअप्रूव्ह झालेले आहे आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे ज्यांनी ह्या त्रुटी केलेल्या होत्या तर त्यांनाच त्यांच्या फोनवर मेसेज गेलेले आहे आणि त्यांच्याच नारी शक्ती ऍपमध्ये आपल्याला एडिटचं ऑप्शन आलेलं दिसून येईल आणि ही अतिशय ऑथेंटिक अशी माहिती आहे. त्यामुळे जर अजूनपर्यंत आपल्या ऍप्समध्ये एडिट करण्याचं ऑप्शन आलेलं नसेल तर परत परत चेक करा, म्हणजे ते येत्या 1-2 दिवसात येऊ शकेल. तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल आणि उपयोगी ठरणार असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.